ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या गाडीचा मध्य प्रदेशातील राजगड येथे अपघात झाला। त्यांच्या गाडीची एका दुचाकीस्वाराला धडक बसली आहे। या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला दुखापत झाली। अपघातानंतर दिग्विजय सिंह तातडीने कारमधून उतरले आणि त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला जिरापूर येथील रुग्णालयात दाखल केले। रस्त्याने वाहनांची रहदारी सुरू होती, त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक उजवीकडील बाजूला वळाला, त्यामुळे उजवीकडून वेगाने येणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्या गाडीची दुचाकीस्वाराला धडक बसली। या धडकेनंतर दुचाकीस्वार उडून बाजूला पडला। त्यानंतर दिग्विजय सिंह यांच्यासह गाडीचा चालक आणि इतर सहकारी तातडीने कारमधून बाहेर आले। त्यांनी दुचाकीस्वाराची पाहणी केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले। जखमी दुचाकीस्वारावर जिरापूर येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी भोपाळला पाठवण्यात आलं आहे। दिग्विजय सिंह यांनी दुचाकीस्वाराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी दिग्विजय सिंह यांची गाडी जप्त केली आहे। तसेच जखमीच्या तक्रारीवरून दिग्विजय सिंह यांची गाडी चालवणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, मध्य प्रदेश।